आता या नवीन लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत, सर्वात सर्वप्रथम आपण मेकॅनिकल डिझायनिंगची नवीन पार्ट घेणार आहोत आणि पार्टचं नाव सेमच ठेवतोय आणि काही बेसिक टूल आपण परत एकदा शिकणार आहोत. ठीक आहे, आपण कुठला प्लेनर घेतो, कुठलाही प्लेनर घ्या, तसं काही नाही की हाच प्लेनर घ्या म्हणून. मी कुठलाही एक प्लेनर घेतो आणि याच्यामध्ये काय करतो, इथे स्केचवर क्लिक करतोय, त्यामुळे हा स्केच ऑफ विंडोज तुमचा ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये काही बेसिक टूल्स आपण पाहणार आहोत. याआधी प्रोफाईल पाहिलं होतं, आता इथं रेक्टॅंग्युलर पाहता. पण पहिले रेक्टॅंग्युलर पाहण्याच्या आधी इथं तुम्ही जर या ॲरोला क्लिक केलं तर याच्यामध्ये पहा एवढे टूल्स येतात, पहा आहे का. मग याच्यामध्ये फक्त रेक्टॅंग्युलर घ्यायचं आणि इथून इथपर्यंत रेक्टॅंग्युलर घ्यायचं. तर माझा एक लेक्चर आहे ज्यामध्ये हे सगळे टूल मी एक्सप्लेन केलेले आहेत, पण सध्या मी तुम्हाला एकच एक्सप्लेन करणार आहे, रेक्टॅंग्युलर पहा या लेक्चरमध्ये. तर ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या ज्यामध्ये हे सगळे टूल्स आणि त्याची वर्क, बेसिक वर्क सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपण रेक्टॅंग्युलरच घेतलंय आणि यामध्ये इथं साईज देतोय पहा. तर आपण वरचा आणि खालचा पॉईंट क्लिक केलाय आणि साईडला घेतलंय पहा. काय नाव आहे याचं सांगा, आहे कन्स्ट्रेंट. क्लिक करायचं वरची लाईन आणि खालची लाईन या दोघांना क्लिक करून या साईडला आले आणि याची साईज दिली आपण 75 आणि का साईज. परत इथे क्लिक केले, ही एक सेगमेंट घेऊनच आपण देऊ शकत नाही पहा. इथं पिंक कलर आला म्हणजे काहीतरी चुकतंय आणि ही दुसरी सेगमेंट आणि इथून इथपर्यंत घेतलंय पहा. क्लिक करा आणि डबल क्लिक करून 104 आणि ओके. पहा ह्या टाईपची इथं साईज घेतली 75 104 आहे का. आणि दुसरी जर चुकून आपण कन्स्ट्रेंट जर दिला तर यामध्ये तो कन्स्ट्रेंट येणार नाही. आता पहा हे झालंय तुमचा काय कन्स्ट्रेंट टूल. आता कन्स्ट्रेंट टूल झाल्याच्या नंतर आपण या कन्स्ट्रेंट टूलमध्ये डायमेन्शन देऊ शकतो, हे आपलं कन्फर्म झालं. आणि डायमेन्शन कधी पण डबल क्लिक करून याची साईज घेऊ शकता, जसे की मी इथं 30 दिलंय, ओके केलंय पहा आहे का. आणि परत डबल क्लिक केलं यामध्ये आणि 75 दिलं, एंटर केलंय पहा, आलंय बरी. आणि एक्झिट वर्क बेंच करायचं आहे आपल्याला, आलं. आता यामध्ये इथे तुम्हाला एक्झिट वर्क बेंच केल्याच्या नंतर तुम्हाला परत त्या एक्झिट वर्क बेंच मध्येच जायचं आहे. जर काही साईज मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर या सेगमेंटवर डबल क्लिक करा, परत त्याच प्लेनर मध्ये जाऊ शकता तुम्ही, वर्क प्लेनर मध्ये आहे का. आणि यामध्ये परत काही चेंजेस तुम्ही करू शकता आणि परत तुम्ही एक्झिट वर्क बेंच मध्ये जाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला या प्लेनर मध्ये इथं जाऊन स्केच करण्याची अशी काही गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली इथं एक्झिट वर्क बेंच आणि त्याच्यावर क्लिक करून पण घेऊ शकता. इवन बाहेर एक्झिट वर्क बेंच केल्याच्या नंतर तुम्ही पॅड करा पहा आणि याची साईज तुम्ही जर 25 ची टाकली आणि प्रिव्ह्यू करून ओपन केलाय पहा. पण परत या साईजला चेंजेस करायचं आहे आपल्याला तर डबल क्लिक करायचं आहे तुम्ही आणि ह्या साईज मध्ये 25 च्या जागी किती साईज द्यायची आपल्याला, 30 आणि प्रिव्ह्यू आहे का, ओके. परत डबल क्लिक करून तुम्ही देऊ शकता, मला इथं कितीची पाहिजे 50 प्रिव्ह्यू अँड देन ओके. परत डबल क्लिक करून तुम्ही असं पण घेऊ शकता, वन साईड तुमची 50 आहे म्हणजेच या ऍक्सेस पासून इकडे 50 आहे, तिकडे 50 सुद्धा द्यायची त्या साईडला. क्लिक करायचं याच्यामध्ये आणि इथं काय करायचं, याचं दुसरं डायमेन्शन टाकायचं. म्हणजे पहिले फर्स्ट लिमिट कितीची आहे याची, 50 ची घेतली आणि दुसरी कितीची घेतली, 50 ची. आणि इथं प्रिव्ह्यू करा पहा, दुसऱ्या साईडला इथं 50 आलेलं दिसेल पहा. आणि याला काय करायचं, प्रिव्ह्यू अँड देन ओके. समजलं तुम्हाला. परत डबल क्लिक करून यामध्ये ज्या काही चेंजेस तुम्हाला पाहिजेत असतील त्या चेंजेस सुद्धा तुम्ही करू शकता. तर आज काय शिकलो आपण सांगा, पॅड डिफायनेशन आणि काय केलं याच्यात, ओके. समजलं आता. आता एवढं झाल्याच्या नंतर आपण ही फाईल सेव्ह करूया आणि हे लेक्चर इथंच थांबूया. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.